तेल्हारा येथे एका खासगी समारंभाला आलेल्या अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्रींना तेल्हारा येथील दत्तवाडीच्या यात्रेत फिरण्याचा मोह आवरता आला नाही. तेल्हारा येथे दरवर्षी दत्तपौर्णिमेनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेत तालुक्यातून हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यात्रेनिमित्त आलेले भाविकांना 22 डिसेंबरला वेगळाच अनुभव आला. चक्क अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी यात्रेत फेरफटका मारताना सर्वांशी संवाद साधला. यात्रेत थाटलेल्या गोरगरिबांच्या दुकानामधून वस्तू खरेदी केल्या. यात्रेत आलेल्या रेवड्यांच्या दुकानातून रेवड्या खरेदी केल्या. नागरिकांसोबत चर्चा करीत खात असताना दिसले तर खरमुऱ्यांच्या दुकानातून खरमुरे फुटाने घेऊन घरी जातो असे सांगताच सर्वांना हसू आले. यावरून साहेबांचा साधेपणा सर्वांना भावून गेला. तेल्हारा येथील प्रसिद्ध दत्त यात्रेच्या मंदिरात दत्त जयंतीच्या दिवशी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दर्शन घेतले व सर्वीकडे सुख समृद्धी भरभरात व शांती नांदो असे साकडे दत्तालयात घातले. यावेळी त्यांच्या सोबत डॉक्टर अशोक ओळंबे, संजय चौधरी, सुदेश शेडके, एकनाथ ताथोड, अशोक नराजे, भवानी प्रताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते अशी माहिती तेल्हारा येथून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी निलेश किरतकर यांनी दिली.